करण्याचा आणि महिलांनी साजरा करण्याचा हा सण आहे आणि आमच्या महिला मंडळाच्या पूर्ण ग्रुपनी इच्छा व्यक्त केली की वहिनी आपण श्रावण महिन्यात मंगळागौरी आपण करूया. मंगळागौरीचं कसं गाणी असतात किंवा नाचायचं कसं असतं हे आमच्या पूर्ण ग्रुपला माहिती नाही. आईपासून शिकवायला लागलं भोर मॅडम, त्यांचा ग्रुप आला आणि त्यांनी नक्कीच आमच्या सर्व महिलांना हे मंगळागौरीचं सगळं गाण्याचं शिकवलं आणि आज आम्ही प्रत्यक्षात पाहुण्याच्या समोर करणार आहोत. या मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रामुख्याने ज्या आपल्याला लाभलेल्या आहेत त्या आमच्या महानगरपालिकेचे सभागृह नेते ज्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभतं, सभागृहात कसं बोलायचं, कसं निवेदन द्यायचं, कशी आपली कामं करून घ्यायची यांचं मार्गदर्शन आमच्याला लाभतं असे सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या सौभाग्यवती अर्चनाताई या इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं मी प्रथमतः स्वागत करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या मार्गदर्शक तालुका अध्यक्षा रत्नप्रभा प्रगरत मॅडम यांचंही या ठिकाणी स्वागत करते. त्याचप्रमाणे ज्यांच्या प्रेरणेतून आम्हाला कामं करण्याचा उत्साह मिळतो अशा आमच्या माजी उपमहापौर चर्षिला घरत मॅडम यांचंही या ठिकाणी स्वागत करते. आणि त्यांचं एवढं प्रचंड काम आहे की कुठेही आम्हाला कधीतरी कंटाळा येतो पण त्यांना कधीच कंटाळा येत नाही. कधीतरी आम्हाला सांगायला लागतं मॅडम आता बस करा, खूप तुम्ही ठिकाणी जाता, प्रत्येक प्रोग्रामला पोचता पण आता तुमच्या तब्येतीकडे काळजी घ्या असं आम्हाला सांगायला लागतं पण त्या जमत नाही. आणि त्यांचा उत्साह बघून आम्हाला असं वाटतं की नाही आम्ही कुठेतरी कमी पडतोय, आम्हीही त्यांच्यासारखं एवढं काम उत्साहाने केलं पाहिजे असं आम्हाला नेहमीच वाटत असतं. आणि त्याचबरोबर माझी नगरसेविका राजेश्री बावेकर मॅडम माझी मैत्रीण आहे, त्याचप्रमाणे रुचिता लोंढे मॅडम या दोघे माझ्या मैत्रिणी आहेत, आज त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करते. आज शहर अध्यक्षा वर्षा नाईक मॅडम आपल्याच प्रभागात राहतात, त्यांचंही नेहमीच आपल्याला मार्गदर्शन लाभतं, त्यांचंही स्वागत. त्याचप्रमाणे माझी नगरसेविका ज्या सगळीकडे एकदम धडाडीने पुढे असतात आणि नीता वाळी मॅडम यांचंही मी या ठिकाणी स्वागत करते. त्याचप्रमाणे ज्या आपल्याच विभागामध्ये राहणाऱ्या माजी नगराध्यक्ष हे पद भूषवलेले प्रचंड कामं त्यांनी केलेली आहेत त्यांचंही स्मिता वाणी मॅडम यांचंही मी या ठिकाणी स्वागत करते. त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी महिला मंडळ आणि इथे उपस्थित सर्व महिला मंडळ, आज आपण महिला म्हणून आपण सतत कामं करत असतो, घरातली कामं करत असतो, आपल्याला कुठेच वेळ मिळत नाही, आपल्याला काय करायला पाहिजे, आपली आवड काय हे आपण विसरत चाललेलो आहे. आज आपण बघतो की घरामध्ये असताना आपल्याला जेवण करायचं आहे, मुलाला शाळेत सोडायचं आहे, मला नवऱ्याला काय डबा द्यायचा आहे, पोराला काय डबा द्यायचा आहे हेच विचार असतात. कधीतरी आपण असा विचार करतो का मला आज ही भाजी आवडते माझ्या आवडीसाठी मी करते, नाही तर मुलाला ही भाजी आवडते, नवऱ्याला ही भाजी आवडते, माझ्या सासूला आवडते, माझ्या दिराला आवडते, असंच करत राहतो. म्हणजे आपली आवड आपण विसरत चाललो आहे. पण ह्या निमित्ताने श्रावण महिना आला की आपण ह्या सगळ्या मंगळागौरीचे हे जे बघतोय खेळ त्याच्यामध्ये रमण्याचा एक आनंद वेगळाच असतो हे मी 4-5 दिवसामध्ये बघितलं. आमच्या मंडळ सगळ्या ग्रुप हा 4-5 दिवस प्रॅक्टिस करत होता आणि त्यामध्ये सगळ्याजणी म्हणजे विसरून जायच्या की घरी काय बनवायचं आहे, खूप हसायच्या, मस्ती करायच्या, मजा करायच्या. आणि खरंच हेच आपण शिकलं पाहिजे की आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ हा सगळ्यांनी काढला पाहिजे. म्हणजे आपण त्यामध्ये आज मी बघते की ज्या भोर मॅडमचा ग्रुप आहे आज 65-70 वर्षाच्या वयस्कर महिलाही याच्यामध्ये उत्साहाने असतात. एवढा उत्साह येतो कुठून? आज इथे 35-40 वर्षाच्या ज्या महिला आहेत त्या दमतात, पाय दुखतायत, डोकं दुखतंय, असं करतायत पण त्या उत्साहाने नाचतात. म्हणजे कुठेतरी ही एनर्जी ही त्यांच्यात येते, म्हणजे ते कुठेतरी आपला मन रमवण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे ती एनर्जी येते असं मला वाटतं. आणि त्या निमित्ताने ह्या उद्देशाने महिलांना एक विरंगुळा म्हणून हा एक आज प्रोग्रामचं आयोजन मी केलेलं होतं. त्यामुळे आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात, नक्कीच सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करते आणि थांबते. धन्यवाद. आजच्या आपल्या मंगळागौर या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित
सन्माननीय सभागृह नेते यांच्या सभापती सन्माननीय अर्चनाताई, तसेच तालुका अध्यक्ष सन्माननीय रत्नप्रभा घरत मॅडम, व्यासपीठावरती उपस्थित माजी नगराध्यक्षा स्मिता वाणे मॅडम, येथे उपस्थित माजी नगरसेविका राजश्री वावेकरजी, माजी नगरसेविका रुचिता लोंडेजी, माजी नगरसेविका नीता माळी मॅडम आणि आपल्या महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा सन्माननीय वर्षा नाईक मॅडम, येथे उपस्थित तालुका सरचिटणीस लीना पाटील, प्रतिभा भोईर, नीता मंजुळे, सरोज मोरे आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या आमच्या सर्वांच्या लाडक्या प्रभात डॉच्या माजी सभापती सन्माननीय ॲडव्होकेट ऋषाली वाघमारे मॅडम, खरोखर त्यांनी अगदी मनापासून तयारी केली की मॅडम असं असं आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे, म्हटलं बिंदास घ्या कारण श्रावण महिना म्हटल्यानंतर सगळे आपले सण व्रत सगळे चालू होतात आणि त्याच पद्धतीनं तुम्ही म्हटलं घेऊ शकता की हा मस्तपैकी हा कार्यक्रम, पण त्याचबरोबर हा कार्यक्रम घेत असताना त्यांनी प्रभागामध्ये जी कामं केलेली आहेत अगदी थोडीशी त्यांना अध्यक्ष म्हणजे सभापती म्हणून थोडीशी जबाबदारी मिळाली, म्हणजे थोडे महिने मिळाले, पण त्यांनी त्या ह्याच्यात एवढी कामं केली की अख्ख्या प्रभागात म्हणजे मालधक्क्यापासून किंवा काहुंदा विंगारी असेल त्या टोकापासून त्या पूर्ण प्रभाग ग हा छानपैकी सांभाळलेला आहे आणि कोणताही प्रॉब्लेम असू द्या त्या ताबडतोब आपले सभागृह नेते सन्माननीय परेश ठाकूर साहेब यांना सांगायच्या, दादांनी ताबडतोब त्यांना सांगितलं आपला ग्रुप बनवा आणि ग्रुपवर सगळ्या समस्या टाकत जा आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्या समस्यांचं निराकरण केलेलं आहे। हे करत असताना आज आता मगाशी म्हटलं की आपण अनुभवाने काही कार्यक्रम घेतलेले आहेत, आपले मार्गदर्शक सगळ्यांचे लोकनेते आदरणीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांचं मार्गदर्शन सर्वप्रथम आम्हाला मिळत राहिलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कामं करत आहोत। आज पनवेल शहरामध्ये पनवेल नगरपालिका असेल किंवा हे असेल ग्रामपंचायती असेल त्या त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा आम्ही अनेक उपक्रम घेतलेले आहेत की मग ते महिलांसाठीचे स्पर्धा असू द्या, मंगळागौर स्पर्धा असू द्या किंवा इतर उपक्रम आरोग्य कॅम्प असतील, असे एक ना अनेक उपक्रम महिलांनी सुद्धा राबवलेले आहेत, महिला मोर्चांनी राबवलेले आहेत आणि ह्याचं मार्गदर्शन आम्हाला आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्व आम्ही केलेलं आहे। आणि त्याचबरोबर शकुंतला वहिनी रामशेठ ठाकूर साहेबांच्या सौभाग्यवती ह्याही त्यावेळी आम्हाला पाठीवरती थाप देण्यासाठी सदैव असायच्या की त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला मोलाचं असायचं। अशा पद्धतीनं आम्ही अनेक उपक्रम केलेले आहेत आणि अशाच पद्धतीनं सर्वांनी हे कार्यक्रम घ्यावे। ऋषाली वाघमारे मॅडमना मी शुभेच्छा देते आणि भोर मॅडम यांच्या ग्रुपला सुद्धा शुभेच्छा देते। त्यांनाही शुभेच्छा देते, आपण सर्वजणी जमले आहात, सर्वांना शुभेच्छा देते, सर्वांनी हा आनंद मनापासून उपभोगा आणि ऋषाली मॅडम तुमच्या टीमला सुद्धा शुभेच्छा देते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज मंगळागौर कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर आपल्या पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचे सौभाग्यवती सौ अर्चना ठाकूर मॅडम, पनवेल नगरपालिकेच्या माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत मॅडम, नगरसेविका ऋषाली वाघमारे मॅडम ज्या आयोजित आहेत त्या, आणि राजश्री वावेकर मॅडम, ऋतुजा लोंडे मॅडम, वाणी मॅडम, नीता माली मॅडम, वर्षा नाईक आणि लीना पाटील मॅडम, प्रतिभा भोईर, मंजुली मॅडम आणि सरोज मोरे मॅडम आणि माझ्यासमोर बसलेल्या सर्व उपस्थित महिला या कार्यक्रमासाठी ज्यांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे अशा सर्व माझ्या महिला भगिनींनो, ऋषाली वाघमारे मॅडम यांनी हा महिलांसाठी एक आनंदाचा दिवस आपल्यासाठी निवडलेला आहे आणि तो श्रावणातील मला वाटतं हा शेवटचा शनिवार असेल श्रावणातील आणि या शेवटच्या शनिवारी त्यांनी मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे।
आपण मगाशी ऋषाली मॅडमने सांगितलं की आपण महिला फक्त आपण दुसऱ्यांचा विचार करतो, म्हणजे घरातल्या सर्व मंडळींचा विचार करत असतो आणि स्वतःचा मात्र आपण कुठेतरी मागे विचार करत नाही. पण पहिला करतो आपण विचार, पण पहिला आपण आपल्या घरातल्या सर्व सदस्यांचा विचार करतो आणि त्याच्या मागे जाता जाता आपण कुठेतरी आपल्या मनातले विचार किंवा आपल्या मनामध्ये जे कला आपल्या अंगामध्ये असते ती कुठेतरी आपण विसरून जातो आणि ती विसरू नये त्याची आठवण देण्यासाठी आपल्याला ऋषाली वाघमारे मॅडमने इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी मी प्रथम मी सर्वांच्या आपल्या व्यासपीठावरील मान्यवरांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते. कारण महिला म्हटलं की त्यांना कार्यक्रम असतात, कामं असतात, पण काम करता करता आपण आपल्या जे मनोरंजन आहे हे मनोरंजन करण्यासाठी आपल्याला मंगलागौरीचा हा कार्यक्रम आहे. हा श्रावणातच करावा असं काही नियम नाही, कधी पण आपण करू शकतो, पण शक्यतो श्रावण महिन्यात त्याला जसा श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोवीकडे, ज्यावेळेला श्रावण महिना सुरू होतो तेव्हा सगळीकडे हिरवळ असते आणि त्या हिरवळामध्ये आनंद वातावरण असतं, पाऊस असतं, पावसाच्या सरी असतात. मग त्या पावसाच्या सरीमध्ये श्रावण महिन्यामध्ये आपल्याला अनेक महिलांचे सण येतात. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा नागपंचमी येते, रक्षाबंधन येतो, त्याच्यानंतर आता मंगळागौरी, गौरी गणपती, गोविंदा, हे असे जे सण असतात ते आपल्या सर्व भारतीय संस्कृती जी आहे याची एक आठवण करून देणारे आपले सण आहेत आणि ते सण साजरे व्हायलाच पाहिजे. आणि त्या साजरे करत असताना आपल्याला कोणीतरी व्यासपीठ निर्माण करून द्यायला पाहिजे असतं आणि तो व्यासपीठ आज आपल्याला ऋषाली मॅडमच्या माध्यमातून मिळाला आहे आणि त्याचा नक्कीच तुम्ही सर्व महिला यांच्यामध्ये सहभाग घेऊन नक्कीच त्याचा आनंद लुटाल. एवढीच या निमित्ताने माझे मनोगत व्यक्त करते आणि मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. नमस्कार. आत्ताच सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालेलं आहे म्हणून सन्माननीय व्यासपीठावरील सगळे आपले आजचे बहुमूल्य सगळे अतिथी व आपल्या लाडक्या माजी नगरसेविका ऋषाली वाघमारे, थोडंसं त्यांच्या नावामध्ये कन्फ्युजन असतं, तर त्यांनी या ठिकाणी तुमच्यासाठी आज हा कार्यक्रम तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमची इच्छा असल्या कारणाने तो जोरदार रीतीने तयारीत केलेला आहे, त्याच्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन करते मी. तुमच्या सगळ्या वॉर्डातील सगळ्या महिलांचा तुमचा सपोर्ट आहेच हे दिसून येत आहे आणि 2 वाजल्यापासून तुम्ही नक्कीच इथे सगळेजण तयारी करून आहात. आणि आज या ठिकाणी त्यांनी हा जो उपक्रम राबवला आहे त्याच्यामुळे नक्कीच 5-6 दिवस तुमचा चांगला व्यायामही झालेला असेल. अगदी योगा म्हटल्यानंतर ट्विस्ट असतं, पण मंगळागौरी हा आमच्या रत्नाताईनी नेहमी मार्केट एंडला भरवलेला आहे कार्यक्रम, त्याच्यात दिसून येतं की योगापेक्षा काहीतरी अजून वेगळं किंवा चांगलं त्याच्या वरच्या पद्धतीचं काय असेल तर ती मंगळागौरी. आणि या श्रावणात मंगळागौरी म्हणजे देवीची एक उपासना म्हणून त्यातला एक पार्ट आहे, त्याच्यामुळे या उपासनेमध्ये जेव्हा मंगळागौरीचा हा खेळ खेळला जातो तर कुठेतरी आपल्या उपासनामध्ये ही एक अजून जोड आहे, जोड होते देवीसाठी. आणि त्यातून ऋषालीताईने आज या ठिकाणी फक्त आपल्याला व्यायाम नाही शिकवला तर त्यासाठीच त्या जोडीनी खाली रक्तदान रक्त तपासण्याची चाचणीचं ते शिबिर देखील भरवलेलं आहे आणि त्याचा देखील सगळ्यांनी मला वाटतं उपभोग घेतलेला असेल, म्हणजे सगळ्यांनी चाचण्या केल्या असतील, म्हणजे त्यांना काळजी, त्यांच्या सगळ्या ज्या महिला आहेत त्यांचं रक्त कमी होता कामा नये, अगदी छानपैकी ते अगदी नियोजन खाली झालेलं आहे रक्ताचं शिबिर जे भरवलेलं आहे. आणि मी ऋषालीताईंनासुद्धा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि असेच कार्यक्रम यापुढे सुद्धा तुम्ही कराल याची शुभेच्छा व्यक्त करते. थँक्यू. पुढे
फुगडी फुगडी
जावा देवर कोण देव निजे गो कृष्ण देव निजे गो
एकमेकांचा तोल सांभाळत तरी एकमेकांना सावरत दही वड्याचा रंगला खेळ वेगळ्या स्वभावांचा जमू यमे दही वडा बटाटे वडा मेदू वडा सांबार वडा डाळीचा वडा साबुदाणा वडा जंबो वडा लाकडीचा वडा पिडी वडा मोशी वडा मातूचा वडा वाकेचा वडा पिवाडाचा वडा कांदाने वडा दही वडा बटाटे वडा दही वडा बटाटे वडा दही वडा जयमाते पालकी रामाची जयंती पगडपू बाई पगडपू पगडपू बाई पगडपू गेले होते जीम झाले स्लिम ड्रीम पगडपू बाई पगडपू पगडपू बाई पगडपू गेले होते योगा विसरले त्रागा पगडपू बाई पगडपू पगडपू बाई पगडपू गेले होते वाचायला विसरले झोपायला पगडपू बाई पगडपू पगडपू बाई पगडपू आळुंगी काळुंगी तुझी माझी पालखी रामाची जंती Ha ha ha!
ताजमहालाची सावली, यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली, किशोर रावांना जन्म देणारी धन्य ती चंद्रभागा माऊली। सासू सासरे मध्ये प्रेमळ, सासू सासरे मध्ये प्रेमळ, धीर मध्ये हौशी, आणि लक्ष्मण रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी। देशात देश, भारत देश, राज्यात राज्य महाराष्ट्र राज्य, जिल्ह्यात जिल्हा पुणे जिल्हा, तालुक्यात तालुका जुन्नर तालुका, गावात गाव शिरवली गाव, शिरवली गावामध्ये आमचा वाडा, वाड्याला हे जंगी दरवाजा, दरवाज्याच्या समोर हे अंगण, अंगणाच्या बाजूला आमचं सात घर आहे, सात घराच्या बाजूला आमचं माजघर, माजघराला लागून स्वयंपाकघर आहे, स्वयंपाकघरामध्ये आहे चूल, चुलीवर ठेवली कढई, कढईमध्ये केला थोडासा शिरा, शिऱ्याला घातले काजू बदाम किसून, आणि ऐकताय का भास्करराव गेले रसून मी खाते चाकून पुसून। जाते हो नखवा,
Thank you.
Come on.
मी सूर्यकांत चौकजक्का मी सेक्टर 10 तीर्थगौरी दिल्लीमध्ये राहतो. आता घडल्या बांगड्या आता घडल्या बांगड्या घरांना कानाचं खुशी मनाची खुशी अशोक रावचे नाव घेते मंगळा गौरीच्या खुशी. हिंदी मध्ये बोलतात सासूला बहू हिंदी मध्ये बोलतात सासूला बहू लग्न नाही झालं तर नाव कोणाचं घेऊ. माझं नाव मायालक्ष्मी मंडरेकर सेक्टर 13 राहते मी. राम बसले राज्यावर सीता बसली अंकावर आणि लक्ष्मण रावांची झळक माझ्या कुंपावर. चंदनी पानात मुग्धकळी हसली परेशांच्या प्रेमात नकळत मी बसली. पुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो आज. शरद रावांचं नाव घेते तुमच्याकरता खास. दिनेश रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. किंचित कुंकू लावते ठसठशी हळद लावते किंचित किशोर रावांसारखे पती मिळाले पूर्व जन्मीचे संजीत माझी मेथीची माझ्या प्रीतीचे उभी होती मळ्यात नजर गेली तळ्यात पांडुरंगाचे रत्न पडले माझ्या गळ्यात. गारगार मठातले पाणी ताजे ताजे चंद्रकांत राव माझे मनाचे राजे. गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं सुभाषरावांचे नाव घेते मनात मी कोरलं. पंढरपूरचं पांडुरंग शिर्डीचा साई रवींद्र रावांचं नाव घ्यायला तुम्हाला कशाला गाईल.